नमस्कार मित्रांनो, तुमचं फॅमिली ऑटर डॉक्टर ए पी. मी आज हे व्हिडिओ आणले लोकांना मला दारू मुक्त करायचं. मी बघितलं किती परिवार, किती लोकांचं घर खराब झालंय फक्त या दारूमुळे. एक 30 वर्षाचा पोरगा होता, तिला 5 वर्षाची पोरगी होती, लहान पोरगी. पण हा पोरगा एवढं दारू पियायचं पिता दोन चार दिवस फक्त पीत राहायचं. त्याला झालं पॅनक्रियाटायटिस, म्हणजे अग्न्याशय असते पोटाच्या पाठीमागे, त्याला सूज आली. तू नेहमी सांगायचं की आता सोडणार, आता नाही पिणार, आता नाही. पण एवढं दुखत पोटात की त्याला ऍडमिट करायचं 5-5, 7-7 दिवस न पाणी देता. नाकात नली टाकायचं आणि सलाईनवर ठेवायचं. एक थेंब पाणी देत नाही पॅनक्रियाटायटिस मध्ये, एक थेंब पाणी. बाहेर यायचं हॉस्पिटलच्या बाहेर, लगेच लवकरच दारू पियायचं. पिऊन मी पण त्याला इलाज करायचं, इंजेक्शन द्यायचो, सलाईन लावायचो, कसं तरी बरं व्हायचं. पण तो कधीच सुधारला नाही. पितो फक्त दारू पियायचं. सकाळी उठायचं ब्रश नव्हे, दारू पहिले, दारू. अरे तोंड पण धुवायचं, दारू नाही. त्याला झालं क्रॉनिक पॅनक्रियाटायटिस. शेवटी एक दिवस झालं की तो खूप सिरियस झाला. बायको बिचारी रडून हैरान झाली की बाबा बंद करा, कशाला 5 वर्षाची पोरगी बिचारी मी बघायचो तिला. सिरियस झाला एक दिवस, मी बोललो नाही आता तुम्ही हॉस्पिटलला घेऊन जा. तो गेला मोठ्या हॉस्पिटलमध्ये, नंतर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेला. पण शेवटी तो मल्टिपल ऑर्गन फेलियरने वारला, खतम झाला. काय राहिलं पाठीमागे एक छोटीशी पोरगी, ती बायको आता जिंदगीभर रडत राहणार. कुठे गेले तुला मला माहित नाही नंतर. पण मी आता असे बरेच केसेस आणणार तुम्हाला दाखवायला की दारूने कसे लोकांना बर्बाद केले. हा दारू सोडायचा असेल ना, फक्त आपलं मनशक्ती स्ट्रॉंग पाहिजे. कोणतेही दवा औषध मार्केटमध्ये नाहीये. आता मी हे ठरवलंय की असे एक एक व्हिडिओ आणणार, केसेस आणणार, कारण ह्याच्यामध्ये मी इलाज काही नाही करू शकत. लोकांसमोर असे केसेस आणणार. काही लोकांनी जर दारू सोडली, माझं मिशन फुलफिल होईल, माझी जिंदगी सक्सेस होईल की बाबा मी दारू सोडायला प्रयत्न केला लोकांसाठी. आणि माझे व्हिडिओ ऐकून जर तुम्ही सोडलं दारू, तर माझं जिंदगीला एकदम सक्सेस येईल. मित्रांनो, काही भेटणार नाही करू नये. बरेच कॉम्प्लिकेशन आहे. आजचं केस होतं पॅनक्रियाटायटिस. तो माणूस पिऊन पॅनक्रियास खराब झालं, शेवटी गेलं तो. प्लीज मित्रांनो, दारू बंद करा. अरे किती पितात, 3-3, 4-4 दिवस फक्त दारू प्यायचं. कोण राहतो पाठीमागे? परिवार खराब, आपला समाज गेला, आपला देश खराब होतो. मित्रांनो, तुमचं फॅमिली ऑटो डॉक्टर एपी, असं बरेच केसेस आणणार मी दारू सोडायला. प्लीज मी तुम्हाला हेल्प करतो, मी तुम्हाला मेसेज पाठवणार की प्लीज हे दारू सोडा. तुमचं फॅमिली ऑर्डर ट्रेपी. नमस्कार.